महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला। भाजपचा पाडा जड, राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार तर भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेला मोठं मन करावं लागण्याची चिन्ह। शिवसेनेला फक्त 13 जागाच मिळणार, 9 जागांवर पाणी सोडावं लागण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय नाहीच, 9 मार्चला जागा वाटपावर पुन्हा होणार बैठक। जागा वाटपावरून मतभेद नसल्याचा मवियाचा दावा। मवियाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा नाहीच, वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मुकळेंचा दावा। मी आघाडीसोबत, आघाडी माझ्यासोबत नाही, आंबेडकरांनी व्यक्त केलं बैठकीत मत। शिवसेनेच्या ठाण्यावर भाजपचा दावा, ठाण्यातून लोकसभा लढवण्यास भाजप इच्छुक। भाजपच्या दावेदारीनं शिवसेनेच्या पोटात गोळ्या। नार्वेकरांच्या आदेशाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी। न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेत होणार सुनावणी। सुनेत्रा पवार यांनी घेतली घोलप कुटुंबियांची भेट। इंदापुरात राजेंद्र कुमार घोलप यांच्या कुटुंबियांची घेतली भेट। भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। शिवानी वडेट्टीवार यांची लोकसभेकरता तयारी, आता संसदेतूनच आवाज उठवणार। शिवानी वडेट्टीवार यांची ट्विट करत घोषणा। मालेगावमध्ये रेणुका सूद घेणे कर्ज प्रकरणी अद्वय हिरे यांना पुन्हा जामीन नाकारला। पुढील सुनावणी 7 मार्चला होणार। संभाजीराजे छत्रपतींचा वडिलांकरता एक पाऊल मागे। कोल्हापूरकर आणि शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करणार, संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला निर्धार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।